नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह दैनिक महाराष्ट्र। अहमदाबाद अखंड हरिनाम सप्ताहात भागवत कथेचे आयोजन। कन्नड मन शुद्ध करण्याचे साधन जर कोणते असेल तर ते भगवत कथा श्रवण होय। श्रवण, मनन आणि चिंतन हे जीवनासाठी कल्याणकारी असल्याचे प्रतिपादन भागवताचार्य संतोष महाराज आढवणे यांनी केले। अहमदाबाद येथे सुरू असलेल्या श्रीमद संगीत भगवत कथेतून दुसरे पुष्प गुंफताना आपल्या सुमधुर वाणीतून ते बोलत होते। अहमदाबाद येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय श्रीमद भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू आहे। सप्ताहानिमित्त सुरू असलेल्या श्रीमद भगवत कथेचे दुसरे पुष्प गुंफताना भगवत कथा म्हणजे दुःख समूळ नष्ट करणारे अमृत असून भागवत कथेने मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे। या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे। भगवत ग्रंथ म्हणजे ज्ञान यज्ञ सोहळा असून मन शुद्ध करणारे साधन म्हणजे भागवत कथा श्रवण होय, असे भागवचार्य संतोष महाराज आढवणे यांनी सांगितले। संगीतवृंदांनी सुंदर असे संगीताची साथ दिल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। यावेळी परिसरातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। दिनांक 21 सप्ताह सांगता दिनी हरिभक्त पारायण संतोष महाराज आढवणे यांचे 11 ते 1 या वेळेत काल्याचे कीर्तन होईल व दुपारी 2 वाजता श्री श्री 108 महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराज यांच्या प्रवचनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल। कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन येथील ग्रामस्थांनी केले आहे। सी न्यूज दैनिक महाराष्ट्र कन्नड प्रतिनिधी प्रमोद सोनने। अहमदाबाद येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केले आहे। भागवत कथा, कीर्तन, अन्नदान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। तर गावकर मंडळी आणि पंचक्रोशीतील मंडळी यांच्या आम्हाला खूप खूप सहकार्य लाभत आहे। सर्वांचे धन्यवाद। अभी तो ऐसे भी फैशन चल रही है कि दामाद कैसा होना चाहिए। भैया, हम क्लास वन वाले लोग हैं तो हमारा दामाद भी क्लास वन होना चाहिए। अरे क्लास वन होगा लेकिन शराब पिएगा, आपकी बेटी को तकलीफ देगा, आपकी बेटी रोएगी, पछताएगी, कहेगी पिताजी घर में पैसा वैसा सब कुछ सही है, ठीक है, लेकिन पति मिला है शराब पीने वाला। शराब पी के आता है, गंदी गंदी गालियां देता है, क्या क्या बकता है, परेशान करता है, न तो खुद खाता है न हमें खाने देता है, और ऐसे पति के साथ मेरा ब्याह करा दिया पिताजी, मैं कैसे जीऊं उसके साथ। तो बेटी भी दुखी रहेगी और बेटी के कारण आप भी दुखी रहोगे। इसलिए मैं निवेदन करूंगा सभी जितने भी श्रोता बैठे हैं मेरे, अपने बेटी का ब्याह करते समय ये देखियो, प्रॉपर्टी कम होगी तो भी चलेगा, इतनी देखना कि उसमें उनका जो भी है काम बन जाए, चल जाए। उनको जीने के लिए जितनी सामग्री लगती हो उतनी सामग्री अगर उनके पास पर्याप्त हो तो हाँ बोल देना, लेकिन देख लेना बेटा संस्कारी होना चाहिए, लड़का संस्कारी होना चाहिए, वो शराब पीने वाला नहीं होना चाहिए। और सबसे बड़ी बात, उनके फ्रेंड को चेक करना चाहिए उसके।